Haven, fully furnished studio apartments at Nehru Coco Beach, North Goa, starting from 62 lakhs, get a short rental up to rupees 20,000, terms and conditions apply. काल म्हाका एक लायटीचे बील येयलें. ते बील अमाउंट जर पळयलो जाल्यार पळोवन म्हाका शॉकच येयलो. इतले म्हाका बील येयलेच कशें, प्रत्येक म्हयन्याक म्हाका 700-800 इतलेच बील येता. काल हे बील पळयलें जाल्यार 57,37,285 रुपया येयले. जाल्यार हांवें तें बील घेवन डिपार्टमेंटान गेलो, डिपार्टमेंटान चवकशी करपाक आगरवाड्या. जाल्यार त्या हेड क्लार्क कोण बसता तेजे कडेन हांवें चवकशी केली, इतले बील कितें येयले. तेणी म्हाका सांगले, हांवें तेणी विचारले पण एवरेज बील कितें काय. तेणी म्हाका सांगले एवरेज हेजो अर्थ मिटर रिडर जेन्ना तुज्या घरा गेलो तेन्ना एक तेचो मिटर फॉल्टी आसतलो किंवां लायट गेल्ली आसतली, म्हणजे काय एवरेज मेळूंक ना. म्हणजे ते एवरेज येयले. म्हटलं ओके मान्य, एवरेज लायट गेल्ली आसूंक शकता. जाल्यार म्हटले फाटले बील दाखयले ऑक्टोबराचे, जाल्यार हेजेर म्हटले वयर बरयल्लेच आहे पळय, रिडींग आसा बरयल्ल्या. मागीर एवरेज कित्याक काडली, तेणी म्हाका सांगले दुसरे कडेन येयलो तेका तेजे कडेन. तो म्हणलो सिस्टमीन हे चेंज जायना, जाल्यार आमी करेक्शनाक घालता. करेक्शनाक घालता म्हणून हांवें तांकां विचारलें कितले म्हयने येतले, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्सान. जाल्यार म्हाका इतले अख्ख्या घराचे बील भरपाक जावचे ना. तेणी सांगले आमी बेगिनात बेगीन करता, फुडले म्हयने येता बील रेगुलर येतले अशें करता आमी. तेणी बील दवरूंक ना, बील तेंच्यानी म्हाजे कडेन परत दिले, रिटर्न दिले. रिटर्न दिले जाल्यार म्हाका तेन्ना संशय येयलो, जर हेंच्यानी बील जर रिटर्न दिले जाल्यार हे करेक्शन कशें करतले. म्हणून फक्त हांवें वॉट्सअप हे सीएमाचे ओएसडी केल्ले, म्हणजे माहिती खातीर इतले बील येयला म्हणून. ओके, त्याच्या उपरांत कितें एक्शन जालें दिसता. आयज म्हाजे कडेन सकाळी येईन फोन करून ते मिटर रिडराक धाडून बील घेवन गेला. तो ह्या पयली अशें केन्ना येयल्ले बील अशें केन्ना येवंक ना म्हाका. पण ही कोणाची मिस्टेक असते, ही मिस्टेक म्हणजे मिटर रिडराची हा मिस्टेक म्हणना. कित्याक मिटर रिडर येता तो मिटराचो बॉक्सचो नंबर पळयता किंवा तो ओळखीचो आसलो जाल्यार नाव पळयता आणि बील दिता, तो अमाऊंट पळोवंक वचना. ओके, म्हणजे एक तर त्यांचे क्लेरिकल मिस्टेक असू शकता, प्रिंटिंग मिस्टेक असू शकता, किंवा ही ज्या एजन्सीक हे काम दिल्ले हा ते एजन्सीचे असू शकता. जर त्या एजन्सीचे जर मिस्टेक असा तर अशा एजन्सीक ब्लॅकलिस्टान घालपाक जाय गोवर्मेंटान. सध्या आम्ही मांद्रे मधला देऊळवाडा या ठिकाणी केशव मांद्रेकर यांच्या निवासस्थानी आहोत. आणि या निवासस्थानी केवळ हातावर मोजता येणारी अशी माणसं राहतात. आणि यांना तब्बल 57 लाख असं बिल आलेलं आहे. एका महिन्याचं 57 लाख रुपये बिल आलं. आणि एखाद्या वेळी जर कुणाला हृदयविकाराचा जर त्रास असेल आणि हे बिल बघितलं असेल तर त्याला झटका आला असता आणि त्यात गतप्राण झाले असती. अशी स्थिती आपले वीज विभागातर्फे, जे आगरवाडा वीज विभाग आहे त्यांच्यामार्फत झालेली आहे. एवढं बिल येण्यामागचं कारण काय असेल त्या ठिकाणी नमूद केलेलं नाही. मागं त्यांना 700-750-800 रुपये बिल यायचं आणि आज अचानक एका महिन्याचं 57 लाख रुपये बिल आल्यामुळे त्यांना ते नाराजी व्यक्त करतात. त्यांनी आगरवाडा वीज उपकेंद्राकडे जाऊन चौकशी केलेली आहे आणि त्यांनी जे आपलं बिल आहे हे बिल मुख्यमंत्र्याच्या OSD पर्यंत सामाजिक माध्यमातून पोचवलेलं आहे. आणि केशव आपले मांद्रेकर यांच्याकडे संपर्क साधला असता अचानक हे बिल आल्यामुळे आपल्यालाही धक्का बसला. त्यामुळे बिल कसं भरणार आणि यामध्ये कशा प्रकारचं करेक्शन केलं जाईल त्यासाठी त्याने अभियंते आणि जे आपले अधिकारी आहेत त्यांच्याकडे चर्चा केलेली आहे. आणि जे ओरिजिनल बिल आहे ते बिल ते न घेताच भविष्यात करेक्शन कशा पद्धतीनं केलं जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. सध्या मोठ्या प्रमाणात आपल्या मांद्रे मतदारसंघात आणि पर्याने पेडणे तालुक्यात विजेचा लपंडाव आहे आणि या लपंडावामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे खणून, रस्ते खणून अंडरग्राउंड केबल घालण्याचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने चक्क 57 लाख रुपये बिल या एका नागरिकाला दिलं जातं. त्यामुळे जे मीटर रीडर आहेत किंवा कार्यालयात बसून डिजिटल म्हणा किंवा ज्या एजन्सीला ही बिलं तयार करण्याचं कंत्राट दिलेलं आहे ते कंत्राट झोपी आहेत की झोपेचं सोंग घेऊन काम करतात. आणि एखाद्याला असं बिल येणं आणि अचानक
एखाद्याला जर हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जर तिथं गतप्राण झालेला, त्याला नुकसान भरपाई कोण देणार? सरकार देणार की जी एजन्सी आहे ती देणार? सरकारने आणि वीज खात्याने, वीज विभागाच्या अधिकाऱ्याने याची गंभीर दखल घेऊन जे कोण मनमानी करून अशी बिलं देतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.